नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट्स घेऊन आलोत, ज्यामध्ये विविध विद्यार्थ्यांना आता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांचं ऑलरेडी झालेलं आहे, परंतु त्यांना काही ठिकाणीच्या चुका दुरुस्ती करायच्या आहेत, आणि बरेचसे उमेदवार ज्यांची ड्राफ्ट कॉपी आहे अजूनही त्यांचं सेल्फ सर्टिफाईड झालेलं नाही, असे उमेदवार आणि ज्या उमेदवारांच्या माहितीमध्ये चूक झालेली आहे त्यांना दुरुस्ती करायची आहे असे उमेदवार, अशा सर्व उमेदवारांकरिता अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ हा ठरणारा असून, तुमच्या अधिकाधिक या उमेदवारांना तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना ही माहिती लागलीच प्राप्त होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल अपडेट संबंधीचा हा व्हिडिओ असून, या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलच्या विभागीय स्तरावर कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी जावे या संबंधाची माहिती ही दिलेली आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या बाबीसाठी विद्यार्थ्यांनी जाऊ नये आणि कोणत्या चुका करू नये या संबंधीचीही विस्तृत माहिती आपण दिलेली आहे. त्याचबरोबर या चुका केल्या तर तुम्हाला अपात्र कशा पद्धतीने ठरवलं जाईल या संबंधीची माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या चुका या होणाऱ्या नाही आहेत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलवरची माहिती ही कशी सर्च करायची आहे, व्हिडिओ कुठे आणि अपडेटेड व्हिडिओ कोणते असतात याविषयीची माहिती माहीत नसल्यामुळे आपण ती माहिती थोडक्यात समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जेव्हा तुम्ही आपल्या होम पेजवर जाता तेव्हा तुम्हाला त्यानंतर हा व्हिडिओज आणि प्लेलिस्ट असे वेगवेगळे बटन्स इथे दिसतात, आणि तुम्ही व्हिडिओज यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो सर्वात वरचा व्हिडिओ दिसत असतो तो व्हिडिओ लेटेस्ट व्हिडिओ असतो, आणि तुम्ही जे नंतरचे व्हिडिओ पाहता ते अगोदर टाकलेले व्हिडिओ असतात. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्हाला एखादी प्रश्न असेल आणि त्याचा संदर्भ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अपडेटेड व्हिडिओ पाहत चला, कारण त्यानुसार त्यामध्ये जर बदल झाला असेल तर तो बदल आपण सांगितलेला असतो अगदी त्याकरिता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, प्लेलिस्टचा वापर कसा करावा हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे, तर त्यांच्याकरिता आपण वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितरित्या प्राप्त होईल. आता आपण मूळ मुद्द्याचं बोलूया, जो आपण लेटेस्ट पवित्र पोर्टलच्या प्रोसिजर संदर्भातील माहिती घेत आहोत, त्यामध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलच्या संदर्भातील सर्व माहिती जी सध्या चालू आहे या 2 ते 3 दिवसाची या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. यामध्ये मी सर्व माहिती ही एकत्रितरित्या दिलेली आहे. काही उमेदवारांना पवित्र पोर्टलचा ड्राफ्ट कॉपी कसा असतो आणि सर्टिफाईड कॉपी कशी असते याची माहिती अजूनही माहीत नाही आहे, तर त्यांनी हा आपला जो व्हिडिओ आहे म्हणजे पवित्र पोर्टलवर ड्राफ्ट कॉपी फॉर्म सर्टिफाय कसा करावा यामध्ये सर्व महत्त्वपूर्ण माहिती ही दिलेली आहे. अगदी त्या पद्धतीनेच आपला व्हिडिओ हा बनवायचा, सॉरी आपली फॉर्म हा सबमिट करायचा आहे. त्याचबरोबर पुढे पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन कसं करायचं, सर्व अडचणींचं निराकरण कशा पद्धतीने होईल या संबंधीची माहिती सुद्धा आपण डिटेलली या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. मदत कक्ष पत्रे जे पत्ते आहेत ते सुद्धा दिलेले आहेत, आणि पवित्र पोर्टलच्या सेल्फ सर्टिफिकेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर तुम्हाला काय सोल्युशन मिळेल या सर्व माहिती आपण ऑलरेडी यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ज्या गोष्टी आहेत तुमच्याशी रिलेटेड त्या सर्व गोष्टींचा लाभ हा घ्यायचा आहे. त्या प्लेलिस्ट नंतर तुम्हाला पुढे कम्युनिटी हे ऑप्शन मिळेल, आणि या कम्युनिटी या ऑप्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आपण ज्या पोस्ट टाकत असतो ज्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे पोस्ट असतील, ज्याचा आपल्याला व्हिडिओ बनवण्याकरिता वेळ लागत असेल परंतु तुमच्याकरिता ती महत्त्वपूर्ण पोस्ट असेल, ती आपण पोस्ट लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. पहा इथे सर्व प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती ही तुम्हाला रिटर्न स्वरूपात मिळते, फक्त इथे व्हिडिओ हा पोस्ट करता येत नसतो, इथे पोस्ट फक्त लिखित पोस्ट ही पोस्ट केलेली असते आणि त्यामध्ये तुम्हाला सगळी विस्तृत माहिती ही मिळून जाते. त्याचबरोबर हा स्टोरीज म्हणून ऑप्शन असतो, यामध्ये आपण बिहाइंड द सीन काय करत असतो याची सुद्धा माहिती ही तुम्हाला प्राप्त होत असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या ज्या आपली टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करा. आणि तर तुम्हाला हे गोष्टी सांगण्यामागचं एकमेव रिझन हेच की आपल्याकडे असलेल्या टेक्नॉलॉजी एवढ्या अवेलेबल असताना आपण ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत त्याकरिता इतर आपला वेळ न वाया घालवता या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने वापर करून तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या चॅनलवर उपलब्ध करून घेऊ शकता, आणि ज्या प्रश्नांची उत्तरे आपण ऑलरेडी पोस्ट केलेली नाही आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता वळूया आपण महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे, म्हणजे पवित्र पोर्टल संदर्भातील ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा अर्थ काय होतो आणि त्या गोष्टी कशा लागू होतात.
होतात याबद्दलची माहिती. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या उमेदवारांना जे बदल करायचे आहेत त्या संदर्भात शिक्षण उपसंचालक यांच्या नावाने तुम्हाला बदल नमूद करून त्या अनुषंगाने पुराव्यानिशी अर्ज सादर करायचा आहे. पुराव्यानिशी अर्ज सादर करणं म्हणजे नेमकं कसं आहे की तुम्ही जेव्हा अर्ज सादर करता म्हणजे प्रती आणि त्यावर मग तुम्ही शिक्षण उपसंचालक खाली विषय लिहिणार आणि या विषयामध्ये समजा तुम्ही म्हटलं की आमची ड्राफ्ट कॉपी आहे आणि आम्हाला सर्टिफाईड कॉपी करायची आहे तर तुम्हाला ड्राफ्ट कॉपीचा नमुना तिथे जोडावा लागेल आणि सर्टिफाईड कॉपी हवी आहे या संदर्भात तुम्हाला अर्जामध्ये कारण हे नमूद करावं लागेल. त्या अनुषंगाने तो तुमचा जो प्रोफाईल आहे तो अपडेट करू द्यावे या अनुषंगाने. आणि जर तुमचं एखादी समजा तुम्हाला सर्टिफिकेट आहे जे तुम्हाला महिला या पदाचा लाभ घ्यायचा आहे आणि तुमच्या ज्या फॉर्मवर ते घेतलेला नाही आहे तर त्या फॉर्म तुम्हाला पुराव्यानिशी त्यांना सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला झेरॉक्स स्वरूपात सुद्धा त्यांना तिथे त्या अर्जासोबत जारी करावे लागतील जेणेकरून आणि जाताना सुद्धा सोबत तुम्हाला ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट्स हे घेऊन जावे लागेल जेणेकरून तुमच्या हेलपाटे हे होणार नाहीत आणि महत्त्वपूर्ण माहिती ही लवकरात लवकर तुम्हाला अपडेट करून या शिक्षक भरतीच्या प्रोसिजरमध्ये समाविष्ट करून घेता येईल. त्याचबरोबर बदल करण्यासाठी तुम्हाला स्वतः उमेदवाराला उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण तुम्हाला जे शेवटचा ऑप्शन असतो सेल्फ सर्टिफाय हा ऑप्शन हा उमेदवारच करीत असतो आणि अख्खा फॉर्म जो तुमचा भरायचा आहे हा सुद्धा प्रोसिजर तुम्हाला स्वतःला करायची आहे त्यामुळे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणे बंधनकारक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो यामागे अजून एक रिझन हा सुद्धा आहे की तुम्ही स्वतः उपस्थित असून तुम्ही स्वतः फॉर्म भरलेला आहे मग त्यानंतर तुम्ही तिथे कुठल्याही प्रकारचे कारण दाखवू शकत नाही की या ठिकाणी माझी चूक झालेली आहे किंवा यांनी ही चूक केलेली आहे अशा स्वरूपात. तर तुम्हाला स्वतः उमेदवार असल्याने या सगळ्या बाबी तुम्हाला स्वतः समजून घ्यायच्यात, स्वतः शासन निर्णयांचा अभ्यास करायचा आणि स्वतः फॉर्म हा सर्टिफाईड करायचा आहे आणि स्वतः जर झाल्या चुकाच तर त्याचा जे पूर्ण जिम्मेदारी आहे ती सुद्धा स्वतः तुमच्या स्वतःवर येणार आहे त्यामुळे या सगळ्या बाबी वारंवार सांगणे महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे विद्यार्थ्याने नव्याने वाढलेली कोणतीही शैक्षणिक व्यावसायिक पात्रता टाकू नये आणि अन्यथा अपात्र ठरतील याची नोंद घ्यावी आणि फॉर्म भरण्याच्या दिवशी जी पात्रता होती त्यामध्येच फक्त अपडेशन होईल. आता विद्यार्थी मित्रांनो या मुद्द्याने तुमचे बरेचसे प्रश्न हे सॉल्व्ह होतात. बरे उमेदवार खूप सारे उमेदवार शैक्षणिक अर्हता म्हणजेच 2018 TET पास आउट झालेले आहेत, CET 2018 पास आउट झालेले आहेत, ते वारंवार प्रश्न विचारतात की आम्ही या पदासाठी पात्र ठरू का किंवा आम्ही हे अपडेट करू शकतो का. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे सरळ सरळ मुद्दा दिलेला आहे, तो मुद्दा तुम्ही वाचून घेऊन ठरवू शकता की तुम्हाला आता कोणत्याही प्रकारे अपडेट हे करता येणार नाही. त्याचबरोबर बरेच उमेदवार हे नंतर BED वगैरे पासआउट झालेले आहेत किंवा नंतर त्यांचं BA हे कम्प्लीट झालेलं आहे परीक्षा दिल्यानंतर, आता त्यांना वाटतं की आपण आता लागू करावं किंवा आता ही माहिती फिलअप करावी आणि त्या पदाकरिता अपडेट करावा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुमच्या बऱ्याचशा शंकाचं निरसन होतं म्हणजेच तुम्ही जी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता फॉर्म भरल्याच्या दिवशी भरली होती म्हणजे कधी, तर तुम्ही जेव्हा TET फॉर्म भरला होता एक वर्ष अगोदर त्या दिवशीचीच तुमची अर्हता ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जी शैक्षणिक अर्हतेनुसार जो वर्ग अप्लाय केला होता म्हणजे समजा तुम्ही 1-5 अप्लाय केलाय, 6-8 साठी अप्लाय केलेला होता त्यामध्ये आणि तुमच्याकडे ती शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता सध्या सुद्धा अवेलेबल आहे त्या डेटच्या नियमानुसार अगदी तिथेच तुम्ही ग्राह्य ठरता आणि बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही तुमची दाखवत असाल की हे मी इथे उपयोग घेऊ शकतो किंवा माहिती ही फिलअप करीत असाल तर तुम्हाला डायरेक्टली अपात्र ठरवू शकतात आणि ब्लॅकलिस्टमध्ये सुद्धा टाकू शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि बऱ्याच उमेदवारांनी तरीसुद्धा म्हणजे मध्ये एकदा सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी जो कालावधी दिला होता त्यामध्ये सुद्धा परत एकदा माहिती फिलअप करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे त्यांची माहितीची म्हणजे यादीच त्यांनी तयार केली होती शासनाने आणि आता परत जर तुम्ही ही चूक केलेली असेल आणि त्यामध्ये डबल तुमचं नाव जर त्यांना जाणून आलं तर तुम्हाला ते ब्लॅकलिस्टमध्ये टाकतात आणि ब्लॅकलिस्टचा फायदा असा, ब्लॅकलिस्टचं नुकसान असं होऊ शकतं की तुम्हाला 4-5 वर्ष कुठल्याही भरती प्रक्रियेत फक्त शिक्षक भरतीच नाही तर कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया असो त्या भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येते. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आहे फक्त एकदा त्याच कारणामुळे. त्यानंतर उमेदवारांनी सर्टिफाईड अर्जाची प्रत हवी असल्यास स्वतःचा ईमेल नमूद करून अर्ज करायचा आहे तुम्हाला आणि स्वतःचा ईमेल ID सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःचा ईमेल ID माहीत असणं गरजेचं आहे, माहीत नसेल तर तुम्ही स्वतः वहीवर लिहून घ्या किंवा तुमचं शोधा आणि त्या अनुषंगाने त्या अर्जामध्ये नमूद करा. आणि नव्याने रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू नाहीये कारण बरेच उमेदवार ज्यांचं रजिस्ट्रेशन अगोदर राहिलं होतं आणि ते आता विचार करत आहेत की आता आपण ह्या टायमिंगमध्ये रजिस्ट्रेशन करूया तर त्यांच्याकरिता ही सुविधा उपलब्ध करून दिलेली
नाही आहे, तर आता फक्त आणि फक्त जे उमेदवार ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत आणि ज्यांच्या काही रजिस्ट्रेशनमध्ये चुका झालेल्या आहेत, अगदी तेच उमेदवार ते आता या संधीचा फायदा घेऊ शकतात. त्यानंतर सर्टिफाईड अर्जाची प्रिंट दिसत नसल्यास आपला अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये आहे की सर्टिफाईड नसल्याने येत नाही, आपण स्वतः अर्ज सर्टिफाईड करून प्रिंट घ्यायची आहे. म्हणजेच आता तुम्हाला सर्टिफाईड अर्जाची प्रिंट जर तुम्हाला दिसत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल, तर तुमचा अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो आणि सर्टिफाईड नसल्याने ते येत नाही. म्हणून सर तुम्हाला अगोदर सेल्फ सर्टिफाय करायचं आहे आणि त्यानंतरच ड्राफ्ट कॉपी काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण घेतले. त्याचबरोबर तुम्ही कधी अपात्र ठरू शकता ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतली. ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि तुमच्या इतर अडचणीसुद्धा नोंदवा, त्या सोडवण्याचा आपण नक्की प्रयत्न करूयात. धन्यवाद.